नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर बरेच विद्यार्थी म्हणत होते की प्रत्येक पदासाठी किती उमेदवारांनी अप्लाय केलेलं आहे त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ त्यासंदर्भातच होणार आहे तसेच त्यासोबतच प्रत्येक पदासाठी किती जणांनी किती उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यासोबतच त्यांच्या तुलनेत त्या पदाचा एक सामान्य कट ऑफ किंवा त्या पेपरचा डिफिकल्टी लेवल चेक करून सामान्य कट ऑफ किती लागणार आहे संदर्भात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर पहा पहिलं होतं सर्वात जास्त जे आहे ते मित्रांनो सर्वात जास्त अर्ज जे आहेत ते कनिष्ठ लिपी या पदाला आलेले होते जे की एक लाख बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज आलेले होते तर यावरून आपण म्हणू शकता यांचे पदांच्या तुलनेत याचा कट ऑफ जो आहे तो वन सिक्स्टी प्लस लागेल कारण की बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेला आहे तर लक्षात असू द्या कनिष्ठ अभियंत्याचा जर विचार केला तर हे दुसऱ्या क्रमांकाचं होतं पोस्ट ज्याला छप्पन हजार नऊशे सत्तेचाळीस म्हणजे जे कमीत कमी आपण सत्तावन्न हजार म्हणू शकता तर याच्यासाठी कमीत कमी एकशे पंचेचाळीस प्लस सर्व कॅटेगरीला आपण म्हणू शकता की कट ऑफ लागेल जर तुमचे जर मार्क याच्या प्लस असतील तर तुमची एक संधी होईल तुमची मिरिट लिस्टमध्ये नंबर लागू शकतो असं आपणास म्हणता येईल तर पुढचं आहे सहाय्यक अभियंता मित्रांनो याच्यासाठी छत्तीस हजार सातशे तेवीस एवढे अर्ज आले होते त्यावर मित्रांनो जनरल कॅटेगरीचं जे आहे ते वन फिफ्टी प्लस आणि रिझर्व कॅटेगरीचं जे आहे ते वन थर्टी फाईव्ह प्लस एवढं कट ऑफ लागण्याची शक्यता आहे तर पुढचं आहे वरिष्ठ लिपिक ज्याला अठरा हजार आठशे ब्याऐंशी एवढे अर्ज आले होते आणि बऱ्याच असे कमी जागा होते तर त्यामुळे आपण म्हणू शकतो वन फिफ्टी प्लस किंवा वन फिफ्टी फाईव्ह वन फिफ्टी फोर प्लसच्या जवळपास याचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे तर तुमचे एवढे मार्क जर प्लस असतील तर तुमची त्या मेरिटमध्ये नाव येण्याची ना शक्यता आहे मित्रांनो तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी सोळा हजार नऊ जागा आले होते तर याचा आपण म्हणू शकता की एकशे साठ प्लस याचा स्कोअर जाण्याची शक्यता आहे कारण की पेपरचा डिफिकल्टी लेवल पाहून आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की इझी आहे अवघड आहे तर त्यावरून आपण कट ऑफ काढलेला आहे तर सहाय्यक सहाय्यक या पदाचा जो कटऑफ आहे तो आपण म्हणू शकता की वन सिक्स्टी प्लस जाईल कारण की पदसंख्या ही कमी होती परंतु त्याला अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांची संख्येवरून आपण म्हणू शकता की जास्तीत जास्त कट ऑफ जाईल कारण की अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच्या तुलनेत आणि असलेल्या रिक्त पदांच्या तुलनेत या या दोघांची तुलना करून आपण कट ऑफ काढलेला आहे तर पुढचं जे पद होतं ते अनुरेखक ज्याला पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आले होते अप्लाय तर याचा पण कट ऑफ आपण म्हणू शकता वन सिक्स्टी प्लसच लागेल मित्रांनो पुढचा आहे उपाभियंता जे की आ स्थापत्यचा आहे ज्याला पाच हजार सातशे एकोणीस जणांनी अप्लाय केलेलं होतं आणि याचा जर कट ऑफचा जर विचार केला तर वन फिफ्टी प्लसच लागेल असं आपण म्हणता येईल आणि मित्रांनो जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांनी बहुतेक या वन फिफ्टी प्लसच्या कमीत कमी, कमी प्रत्येक पोस्टचा विचार करा जेवढं वन फिफ्टी प्लस जर सामान्य कॅटेगरीला जनरलला लागत असेल तर रिझर्वला आपण विचार करू शकता की वन फोर्टी फायू वन फोर्टी एवढ्या जवळपासच लागेल मित्रांनो तर लघुटंक लेखक याच्यासाठी चार हजार सहाशे चाळीस जणांनी अप्लाय केलं होतं आणि यांचा जर विचार केला पदांच्या तुलनेत तर याचा कट ऑफ जो आहे तो वन फोर्टी फायू प्लस लागेल सर्वांसाठी मना तर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक याचा जर विचार केला तर दोन हजार नऊशे बेचाळीस एवढ्या जणांनी अप्लाय केलं होतं तर याचा पण कट ऑफ जो आहे तो वन फिफ्टी प्लसच लागेल मित्रांनो रिझर्व आपण पाहिलं चार पाच मार्क मागं पुढं होतील तर कार्यकारी अभियंत्याचा जर विचार केला तर याच्यासाठी दोन हजार सहाशे एक जणांनी अप्लाय केलं होतं तर याचा सर्वसामान्य कट ऑफ असेल एकशे पंचेचाळीस प्लस ज्याचं स्कोअर येईल त्याचं सलेक्शन थोड्याभोवत प्रमाणात होईल अशी आपण एक्सपेक्टेड करू शकतो तर पुढचं आहे भूमापक भूमापक या पदासाठी बरेच अर्ज आले होते एक हजार सातशे तीस तर याचा कट ऑफ जो आहे तो वन फोर्टी प्लस लागेल असं आपणास म्हणता येईल तर मिळकत व्यवस्थापक आणि प्रशासकीय अधिकारी याच्यासाठी आठशे त्रेचाळीस अर्ज आले होते त्यावरून आपण म्हणू शकतो की वन सिक्स्टी प्लस एवढं याचं कट ऑफ लागेल कारण की पदसंख्या ही कमी होती आणि शेवटचं जे होतं सहाय्यक विधी सल्लागार ज्याला सर्वात कमी अर्ज हो आले होते तर याचा कट ऑफ जो आहे तो वन फोर्टी प्लस आहे मित्रांनो तर लक्षात असू द्या हे एवढे कट ऑफ लागतील ला असं आपण एक्सपेक्टेड धरलेलं आहे हे जे कट ऑफ आहे ते एकूण पदे त्याला अप्लाय केलेली एकूण विद्यार्थ्यांची संख्या किंवा अर्जांची संख्या आणि असणारी त्याची डिफिकल्टी लेवल यावर आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो तर ही होती अशी महत्त्वाची अपडेट म्हणा माहिती म्हणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो तुमचे जर मार्क्स तुमचे जर व्यवस्थित असतील तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपल्याला त्या सांगता येईल तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटसोबत माहितीसोबत तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूबही चॅनल धन्यवाद